नमस्कार सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. अख्ख्या महाराष्ट्रातून निवडून आलेल्या 36 अतिशय दर्जेदार अशा स्पर्धकांना घेऊन पुन्हा एकदा सुरू केलंय एक नवं स्वप्न स्वरांचं. ह्या पर्वाची प्राथमिक फेरी मागच्याच आठवड्यात संपन्न झाली आणि खरंच आपण जो सामना पाहिला, जी चुरस पाहिली या प्राथमिक फेरीमध्येच, ती बघून असं वाटतंय की पुढे नेमकं नक्की काय होणार आहे. कारण सगळेच इतके चांगले आहेत की ह्यात डावं उजवं हे सांगणं खरंच कठीण आहे. आणि ह्याची कल्पना अगदी सुरुवातीपासूनच, ह्यांच्या ऑडिशन्सपासूनच आम्हाला आलेली होती. त्यामुळे आयडिया सारेगम पच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या पर्वामध्ये प्राथमिक फेरीत कोणताही स्पर्धक बाद झाला नाही. काही स्पर्धक उपांत्यपूर्व फेरीत पोचलेले आहेत आणि काही स्पर्धक नॉमिनेट झालेले आहेत. आणि त्या सगळ्यांसाठी हा आठवडा म्हणजे एक दुसरी संधी असणार आहे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची. प्राथमिक फेरी पार करून उपांत्यपूर्व फेरीत पोचलेल्या स्पर्धकांची संख्या आता झालेली आहे 16. त्यापैकी 7 ग्रुप एचे आहेत आणि 9 ग्रुप एसचे आहेत. तर त्यांच्या दोन्ही मेंटर्सचं मनापासून अभिनंदन आणि जोरदार टाळ्यांनी आपल्या परीक्षकांचं स्वागत करूया. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी. प्राथमिक फेरीतून नॉमिनेट झालेले स्पर्धक आहेत 20 आणि त्यांना एक दुसरी संधी आता आपण देणार आहोत. पण त्यांच्याच बरोबर स्टँड बाय म्हणून जे 3 स्पर्धक आपल्यासोबत आहेत त्यांचाही समावेश या आठवड्यात करण्यात आलेला आहे. म्हणजे एकूण 23 स्पर्धकांची गाणी आपण आज आणि उद्यामध्ये ऐकणार आहोत. ह्या सगळ्यांसाठी ही एक शेवटची संधी असणार आहे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची. त्यामुळे सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करते की ह्या आठवड्यात त्यांचा समावेश झालेला आहे आणि एकदा त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजवूया. ह्या आमच्या खास आठवड्यामध्ये आपल्या 2 परीक्षकांसोबत एका मान्यवर परीक्षकांनाही आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. मी त्यांना मंचावरती बोलवते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्यासमोर येत आहेत पद्मजा फेणा आणि जोगळेकर. नमस्कार पद्मजा, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा तेव्हा आम्हाला एक गोष्ट अगदी नक्की माहिती असते की निकाल अचूक असणार आहे आणि जो सल्ला मिळणार आहे आमच्या स्पर्धकांना तो सही सल्ला असणार आहे. मला वरचा सुचवत असतो. आणि पहिल्यांदाच अमराठी स्पर्धकही या कार्यक्रमात आलेले आहेत आणि उत्कृष्ट मराठी गाणी गात आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जिथे कर्णमधुर संगीत आहे तिथे माणूसच काय, अगदी गायी गुरं वासरंसुद्धा अगदी आकृष्ट होतात. आणि आपल्यासारखे संगीत शौकीन शिकले सवरलेली माणसं तर नक्कीच या कार्यक्रमाकडे, उत्कृष्ट संगीत असल्यामुळेच, या कार्यक्रमाचा दर्जाही उत्तम असल्यामुळे मला वाटतं ही सगळी मंडळी आपल्या कार्यक्रमाकडे आकृष्ट होत असतील. ही शेवटची एकच संधी आता त्यांना मिळणार आहे आणि त्याच्यात तुम्ही आलायत, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. मलाही आनंद आहे आणि मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही स्थानापन्न व्हावं. आजचा हा आठवडा विशेष आठवडा, दुसऱ्या संधीचा आठवडा आपल्याला सुरू करायचा आहे. पण त्याआधी ग्रुप ए चे मेंटॉर अवधूत गुप्ते आणि ग्रुप एस चे मेंटॉर सलील कुलकर्णी ह्यांना मला विचारायचं आहे की स्पर्धकांना काही सूचना, काही टिप्स. आजचा जो एपिसोड आणि ही राऊंड आहे ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे की तुम्ही याच्यामध्ये संपूर्ण ताकदीने, निष्ठेनी, प्रेमानी सुरात गा, पण अजिबात हिरमुसून जायचं नाही ह्याच्यामध्ये जर का पुढे जाता आलं नाही तर, असं मी सर्वांना आत्ता सांगतोय. ऑल द बेस्ट. ज्याने त्याने ठरवलं की तुम्हाला खिडकीतून पळून जाणारा शाहिस्तिखान व्हायचं आहे का लढत राहणारा बाजीप्रभू देशपांडे व्हायचं आहे, तुम्ही जोरदार लढून बघ, जो काही रिझल्ट लागेल तो लागेल. पण इथे लढाई तरी अशी दिसली पाहिजे की प्रत्येक जणाच्या आतली जी आग आहे ती या स्टेजवर दिसायला पाहिजे की नाही मलाच सर्वोत्कृष्ट गायचं आहे, असं सगळ्यांनी प्रयत्न करावा तर आपल्याला सगळ्यांची सर्वोत्कृष्ट गाणी ऐकायला मिळतील. शुभेच्छा सगळ्यांना. तर परीक्षकांची अनुमती असेल तर सुरुवात करूया. शेवटची संधी, ज्या स्पर्धकांची निवड होईल उपांत्यपूर्व फेरीसाठी त्या स्पर्धकांना येऊन ह्या सोफ्यांवरती इकडे बसायचं आहे. सोफे तुमच्यासाठी ठेवलेले आहेत, बघूया कोण इकडची जागा पटकवते. सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया, स्वाती पिंपळकर.
पुन्हा एकदा स्वागत तुझं या मंचावर. अगदी जीव ओतून गा, कारण ही शेवटची संधी. इतके सारे स्पर्धक आपल्याकडे आहेत, ह्या खेपेस दोन दोन गाण्याची संधी आपल्याला नाही मिळणार. सो विश यू ऑल द बेस्ट. कसं वाटतंय? नवरात्राचे दिवस आहे आणि देवीचं गाणं मिळालं त्यामुळे खूप आनंद. वंडरफुल. आता तू ग्रुप एस मधली आहेस, त्यामुळे आपण अवधूतपासून सुरुवात करूया. सुराला जरा अजून चिकटून व्हायला हवं होतं गाणं, कारण त्याच्यामुळे. आणि एक आवाज लावायची एक पद्धत जी असते की आपण कुठलं गाणं म्हणणार आहे, तर हे गाणं खूप सॉफ्ट आणि शांत असं गाणं आहे. ते खूप खड्या आवाजात सादर केलं गेलं असं मला वाटलं. तर आवाज लावायच्या पद्धतीबद्दल विचार कर, बाकी गाण्याचा चॉईस खूप छान. थँक्यू सर. स्वती, तू मनापासून गायचा प्रयत्न केलास, फक्त सुराकडे जरा अजून जास्त लक्ष दिलं असतं तर बरं आलं असतं. आणि तानपुऱ्यात किंवा कानावर पडणाऱ्या सुरामध्ये घुसून गायचा प्रयत्न कर, आणखीन छान गाशील. अवधूतने आणि पद्मजा त्यांनी सांगितलं ते अगदीच बरोबर आहे सुराच्या बाबतीतलं. पण मला एक वाटलं की शब्द दुरीत लयाला नाही असा आहे. तर मला काय वाटतं की बाकी पेपरमध्ये आपल्याला किती येतं न येतं हे आपल्या हातात फार नसतं, पण अक्षर तर आपण चांगलं काढू शकतो. तसं शब्द तर आपण नक्की बरोबर म्हणू शकतो, बाकी सूर खरंच परमेश्वराच्या हातात असतं की त्या क्षणाला तो लागेल की नाही. खूप छान सुरुवात मात्र तू नक्की केलीस चांगल्या गाण्याने, अभिनंदन. स्वाती, तुला तिघांच्या रिॲक्शन समजलेल्या आहेत. आता मार्क मात्र आपल्याला दिसणार नाहीयेत, त्यांनी दिलेले आहेत मार्क, पण सर्वात शेवटी आपण फक्त निकाल ऐकणार आहोत. त्यामुळे विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. सारेगमपा.